1999 साली शरद पवार यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी राज्यभरातून नेते उत्साही असताना सोलापुरातून अनेक जणांनी अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची राजकीय स्थिती पाहता मोहोळ, पंढरपूर, माढा वगळता जिल्ह्यातील 11 मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार राहिला नाही. बार्शी, करमाळा आणि माळशिरस या ठिकाणी पक्षाने आमदार दिले होते. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये जिल्ह्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार असून 3 जागा राष्ट्रवादीने गमावल्या आहेत. पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेररचनेची व्यवस्था करावी लागणार असून जिल्ह्याला राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून विधिमंडळात राज्यभरात चर्चेत असणारे भालके हे आक्रमक असायचे. मध्यंतरी अजित पवार यांनी पंढरपूर दौरा केल्यानंतर माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी रबर स्टॅम्प मंत्री म्हणून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भारत भालके यांनी विजयकुमार देशमुख यांच्यावर कठोर शब्दात टीकाही केली होती. यावरून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख अस्त्र म्हणून भारत भालके हे दिसून आले होते. पंढरपूरमधून राजू बापू पाटील व भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परवारासह पंढरपूर विधानसभेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी पवारांनी या दोन्ही कुटुंबांना ताकद देण्याचे निश्चित केले. त्यानुसार राजू बापू पाटील यांचे पुत्र गणेश पाटील यांना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. भारत भालके सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा होते. आता त्यांच्यानंतर ही जागा कोण घेणार हा प्रश्न जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पडला असून राजन पाटील, दीपक आबा साळुंके पाटील, उमेश पाटील यांच्या सोबतीला पक्षाच्या वतीने ठाम बाजू मांडणारे नेतृत्व सध्या कोणीही नाही. बळीराम काका साठे हे त्यांच्या मर्यादामुळे प्रभावी वाटत नाही. माळशिरसमधून उत्तम जानकर, पंढरपूरमधून भगीरथ भालके, सांगोल्यात दीपक आबा साळुंके असताना माढ्यातून मात्र पक्षाला नवे नेतृत्व उभे करावे लागणार आहे. बार्शी व करमाळ या ठिकाणी पक्ष मजबूत करण्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. 2019 विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मेगा भरतीच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले. त्यानंतर बार्शीतून दिलीप सोपल, करमाळ्यातून रश्मी बागल आणि माळशिरसमधून मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. करमाळ्यातील रश्मी बागल यांना आमदार होण्याची संधी मिळाली नसली तरी करमाळा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे नेते होते. जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवण्याचा निर्णय प्रक्रियेत ते अग्रभागी असायचे. मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. मात्र मोहिते पाटील यांचा दरारा कमी झाला. माळशिरस विधानसभा जागा जिंकताना त्यांच्या नाके नऊ आले. अवघ्या 2000 मतांनी राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर पराभूत झाले. याशिवाय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तिकीट वाटप प्रक्रियेत मोहिते पाटील यांना अजिबात विचारात घेतले नसल्याचे एकंदरीत घडामोडीवरून दिसून येत आहे. सध्या माळशिरस, अक्कलकोट, शहर दक्षिण व शहर उत्तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे. मात्र यापैकी सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख हे स्वतःच्या कौशल्याने आमदारकी मिळवलेले नेते आहेत, तर बार्शी व करमाळा येथे अपक्ष आमदार निवडून आले आहेत. यापैकी संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने एकेवेळी पाठिंबा दिला, तर बार्शी येथून राजेंद्र राऊत यांना संधी मिळाली. सध्याच्या स्थितीत बार्शी व करमाळा येथे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमकुवत झाले असून माळशिरस येथे राष्ट्रवादी परत मुसडी मारू शकते अशी स्थिती आहे. भविष्यकाळात बार्शीतून सोपल किंवा राऊत हे राष्ट्रवादीत आल्यास विधानसभा जागा पदरात पडू शकते. करमाळ्यातूनही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले संजय शिंदे हे राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षाचे अधिकृत आमदार होणार का हेही पाहावे लागणार आहे. शहर दक्षिण मतदारसंघातील आमदार सुभाष देशमुख यांचे विरोधक दिलीप माने हे माजी आमदार आहेत. सध्या ते सोलापूर जिल्हा दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष आहेत. जिल्हा दूध संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून देखील दिलीप माने यांना दूध संघात प्रमुख म्हणून काम करण्याची अजित पवारांनी दिलेली संधी पाहता
भविष्यात दिलीप माने हे राष्ट्रवादीमध्ये काम करत असल्यास पाहायला मिळू शकतात. शहर मध्य व अक्कलकोट या ठिकाणी काँग्रेसची राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकद असल्याने सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करत आहेत. तर अक्कलकोट या ठिकाणी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. सोलापूर शहर महापालिकेची निवडणूक दृष्टिक्षेपात आली असून या दृष्टीने पक्षाने रणनीती आखण्याची गरज आहे. शहरात राष्ट्रवादीला मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. यासाठी संबंध जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार व पदाधिकाऱ्यांना एक संधीपणे ठेवत पक्षाचे ध्येय धोरण व विस्तार करण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व कोण स्वीकारणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीय आहे.